सांगली जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोना चाचणी अहवाल आता पॉझिटिव्ह आलेला आहे. सांगली येथील रेव्हेन्यू कॉलनी येथे मुंबईवरून बेकायदेशीरपणे आलेल्या एकाचा स्वॅब तपासणीसाठी 6 मे रोजी घेण्यात आला होता. तर जत तालुक्यातील अंकले येथीलही मुंबईवरून आलेला एकाचा 7 मे रोजी स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आला होता. या दोघांचीही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेली आहे. या दोघांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गतीने करण्यात येत असून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिलेली आहे.